हॅलो एव्हरीवन मी सदाशिव मोरे आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आजचे आपलं लेक्चर आहे मटेरियल सायन्सचे मटेरियल सायन्सचा उर् उर्वरित पार्ट जो आहे रबर आणि टिंबरचा तो आज कवर करूयात यात सगळ्यात आधी आपण घेणार आहेत रबर मग टिंबर आणि मग इन्सुलेटिंग मटेरियल्स ओके चला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी रबर म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया रबर हे आपण आपण दैनंदिन आयुष्यामध्ये दररोज बघत येतो सगळ्यात छोट्यात छोट्या उपयोगपासून तर मोठ्यात मोठा उपयोग रबरचा आपण करत आलो आहे तर रबर नेमकं काय आहे ते कन्सेप्ट बघूया आधी रबर काय आहे तर एक हाय पॉलिमर्स आहेत पॉलिमर्स म्हणजे काय रे की पॉली म्हणजे अनेक पॉली म्हणजे अनेक अनेक ॲटम्सपासून बनलेला जो एक एलिमेंट uh, असतो त्याला म्हटलं जातं पॉलिमर म्हणजे जसं प्लास्टिक्स आहे कार्बनचे वे वेगवेगळे एलिमेंट्स कंबाईन करून आपण पेट्रोल बनवतो तसे तसं हा एक पण काय रबर काय रे एक प्रकारचा पॉलिमर आहे ओके रबर हा एक प्रकारचा पॉलिमर आहे त्याची युनिक प्रॉपर्टी काय युनिक म्हणजे काय रे त्याची मुख्य प्रॉपर्टी किंवा मुख्य गुणधर्म त्याचा काय रे इलास्टिसिटी इलास्टिसिटी म्हणजे काय रे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला शिकवलं आहे की इलास्टिसिटी काय असते की एखाद्या गोष्टीवर ताण दिला असता ती ताणली जाते म्हणजे याला काय म्हटलं जातं रे इलास्टी म्हण इलास्टिसिटी म्हणतात बरोबर त्याच्यामुळे र रबर बँड हा काय रे त्याच्या पाच ते दहा पट त्याची जी मूळ लांबी आहे त्याच्या पाच ते दहा पट तो काय होतो रे ताणला जातो बरोबर आणि तो ताण सोडल्यानंतर रबर काय होतं रे त्याच्या मूळ स्थितीमध्ये किंवा मूळ लांबीमध्ये काय होतं रे परत येऊन जातो बरोबर ही रबरची काय रे मुख्य प्रॉपर्टी किंवा मुख्य गुणधर्म आहे बरोबर आता आता सगळ्यात मेन पॉईंट काय रे की आपण रबरला काय करू शकतो रे लेंथनिंग म्हणजे रबरची लेंथ वाढू शकतो आणि शॉर्टनिंग म्हणजे रबरची लेंथ काय करू शकतो कमी करू शकतो बरोबर आता रबरचे काय ते प्रकार आहेत तर ते कुठले ते बघून घेऊ आता रबर रबरचे काय रे मुख्यतः दोन प्रकार आहेत एक नॅचरल रबर म्हणजे जे निसर्गत मिळणारं रबर असतं त्याला नॅचरल रबर म्हणतात आणि त्या निसर्गत मिळालेल्या रबरवर प्रोसेसिंग करून जे आपल्याला रबर मिळतं त्याला म्हणतात सिंथेटिक रबर बरोबर तर आता नॅचरल रबर म्हणजे काय रे जे झाडापासून मिळतं आपल्याला काय करतात रे हे समजा हे एक झाड आहे बरोबर तर झाडावर आधी एक असा छोटासा कट दिला जातो तो कट दिल्यानंतर त्याच्यातनं काय होतं रे लॅटेक्स बाहेर येतो लॅटेक्स म्हणजे काय तो झाडाचा जो सॅप राहतो किंवा रस राहतो तो एका एक ठिकाणी जमा केला जातो त्याला म्हण तो जमा झालेल्या रसलाच काय म्हणतात रे मग रस किंवा का सॅपला काय म्हणतात नॅचरल रबर म्हणतात म्हणजे मन निसर्गता मिळालेलं रबर आता ते नॅचरली मिळालेलं रबर आपण काय करतो त्याच्यात काहीतरी केमिकल्स काय करतो रे ॲड करतो आणि त्याच्या प्रॉपर्टीचा आपण काय करतो एन्हान्स करतो म्हणजे प्रॉपर्टी काय करतो आपण वाढवतो हो त्यांचे गुणधर्म आपण वाढवतो हो यालाच काय म्हटलं जातं मग त्या गुणधर्म वाढवलेला रबरला सिंथेटिक रबर म्हटलं जातं बरोबर आता नॅचरल रबर म्हणजे काय ते समजून घेऊ आधी नॅचरल रबर म्हणजे काय रे नॅचरल रबर इज अ हाय पॉलिमर म्हणजे ते काय आहे रबर हे मुळात काय रे एक प्रकारचं हाय पॉलिमर आहे बरोबर ज्याची इलास्टिसिटी काय आहे रे जास्त आहे बरोबर आता त्याने मी जे मगा सांगितलं तुम्हाला ते सांगितलं की नॅचरल रबर कसं मिळवलं जातं नॅचरल रबर कशापासून मिळवतात ती सॅप ऑफ द रबर ट्रीज बरोबर रबर ट्रीजच्या रसपासून बरोबर आणि तेव्हा त्या झाडांची नावं कुठली कुठली रे मग तर त्या त्याच्यातलं एक नाव आहे बालाटा झाडांची नाव आहेत बालाटा नंतर काय आहेत रे गुटापॅरच्या बरोबर आणि हे कुठे मिळतात रे की ट्रॉपिकल आणि सेमी ट्रॉपिकल कंट्रीज सेमी ट्रॉपिकल कंट्रीज म्हणजे कुठं रे ही आपली पृथ्वी समजा हा पृथ्वीचा काय रे विषुवृत्त आहे म्हणजे इक्वेटर आहे बरोबर याच्यापासून कर्कवृत्तापर्यंत आणि मकरवृत्तापर्यंत जो असलेला रिझन आहे त्याला काय म्हटलं जातं रे ट्रॉपिकल आणि सेमी ट्रॉपिकल कंट्रीज म्हटलं जातं बरोबर म्हणजे जिथे ऊन हे चांगल्या प्रमाणात अवेलेबल असतं त्याला म्हटलं जातं ट्रॉपिकल किंवा सेमी ट्रॉपिकल रिजन आपल्या भारतामध्ये केरळ राज्यात सगळ्यात जास्त रबर उत्पादन होतं ओके आता या सॅपला म्हणजे काय झाडापासून मिळणाऱ्या रा, रबराच्या झाडापासून मिळणाऱ्या रबर, रबर आ, रसला काय म्हटलं जातं रे लॅटेक्स म्हटलं जातं बरोबर लॅटेक्स काय राहतं रे मिल्की म्हणजे काय थोडंसं दुधाळ रंगाचं असतं ते दूध जसं असतं ना त्या रंगाचं असतं लॅटेक्स बरोबर आता लॅटेक्समध्ये काय रे तीस ते चाळीस टक्के काय राहतं रे सॉलिड रबर राहतं आणि पन्नास ते साठ टक्के काय राहतं रे पाणी राहतं बरोबर मग आता याला काय केलं जातं रे नॅशरल रबरचं काय आहे नॅचरल रबर हे आपल्या एवढं उपयोगी नाही आहे जसं शु अतिशय शुद्ध सोनं हे आपल्या काहीच कामाचं नाही कारण की अतिशय शुद्ध सोनं काय रे खूप खूप मॅलेबल आहे खूप डकटाईल आहे म्हणजे ते हाताने सुद्धा आपण वाकू शकतो एवढं एवढं सॉफ्ट असतं शुद्ध सोनं तसं रबराचं पण आहे रबर जे अतिशय शुद्ध रबर आहे ते आपल्या काहीच कामाचं नाही आहे मग आपण काय करतो रे त्या शुद्ध रबरावर काहीतरी प्रोसेसिंग करतो आणि ते प्रोसेसिंग केल्यानंतर मिळणारं रबर जे असतं ते राहतं सिंथेटिक रबर आता त्याच्याबद्दल माहिती घेऊ ओके नॅचरल रबरच्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत त्या बघून घेऊ आधी नॅचरल रबरच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत तर त्याच्यातील सगळ्यात प्रॉपर्टी काय रे की काय रे लॉंग फटी लाईफ म्हणजे काय रे की त्या एखाद्या वस्तूवर जर ताण दिला असता रिपिटेटिवली तर ती वस्तूची लाईफ काय म्हटली जाते फटिक लाईफ म्हटली जाते म्हणजे समजा रबरचा तुकडा आहे याच्यावर मी दोघा साईडने काय देऊन ठेवला कंटिन्युअस ताण देऊन ठेवला बरोबर ताण दिला नंतर काही दिवसांनी ताण सोडून दिला परत काही दिवसांनी ताण दिला काही दिवसांनी ताण सोडून दिला असं जे करतो आपण याला काय म्हटलं जातं फटीक म्हटलं जातं आणि मग रबरची फटिक लाईफ काय राहतं रे जास्त राहते बरोबर नंतर रबरची स्ट्रेंथ काय राहते रे म्हणजे रबरची ताकद काय राहते जास्त राहते बरोबर आता त्याचं काय राहतं रे लो टेम्परेचर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे कमी तापमानावर त्याची फ्लेक्झिबिलिटी काय राहते रे चांगली राहते बरोबर आणि ते काय राहतं रे ऑइल आणि जे इतर सॉल्वंट राहतात त्यांचा रबरावर काही फरक पडतो का नाही पड बरोबर आता नेक्स्ट पॉइंट, ओके आता आपण बघूया सिंथेटिक रबरचं की सिंथेटिक रबर म्हणजे काय नेमकं ओके तर नॅचरल रबरबद्दल आपण बघितलं आधी आता सिंथेटिक रबर सिंथेटिक रबरच्याबद्दल काय सांगितलं मी की नॅचरल रबरमध्ये आपण काहीतरी केमिकल्सचा वापर करून किंवा जी वल्कनायझेशन प्रोसेस म्हणतात ते तुमच्या सिलेबसला नाही आहे ते वल्कनायझेशन प्रोसेसचा यूज करून आपण सिंथेटिक रबर काय करतो रे प्रोड्यूस करतो आता सिंथेटिक रबरचे काय आहे ते काहीतरी प्रकार आहेत जसं हे टेक्निकल नाव आहेत एस बी आर ऑर बुनायस कोपोलोर कोपोलोमॉरिमॉर नंतर जी आर एन नंतर नेप्रोइन नंतर ब्युटाईल रबर नंतर थिओकोल हे काय आहे तर वेगवेगळे बे नाव आहेत यांचे सिंथेटिक रबरचे ही हे तुमच्या कानावर पडली तर तुम्हाला पुढे जाऊन कामत येतील ओके आता सिंथेटिक रबरच्या मुख्य गुणधर्म काय आहेत तर सगळ्यात मुख्य गुणधर्म येतो त्यांचा इलास्टिसिटी इलास्टिसिटी मग तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की एखाद्या वस्तूवर जर मी समजा ताण लावला जर ही समजा स्प्रिंग आहे याच्यावर जर मी ताण लावला तर ती काय अतिरे तिची लांबी कावतरे वाढते बरोबर आणि हा ताण जर मी सोडून दिला तर तिची लांबी कावतरे परत तिच्या मूळ ठिकाणी काय होऊन जाते परत येऊन जाते यालाच काय म्हटलं जातं रे इलास्टिसिटीची प्रॉपर्टीमधलं आता इलास्टिसिटीच्या प्रॉपर्टीमुळे हे काय रे प्लास्टिसिटीच्या विरुद्ध दिशेला आहे प्लास्टिसिटी म्हणजे काय रे की मी एखाद्या बॉडीवर जर मी ताण लावला तर त्या बॉडीची लांबी काय होते रे कायमस्वरूपीची बदलून जाते याला काय म्हटलं जातं प्लास्टिसिटीची प्रॉपर्टी म्हटलं जातं बरोबर ही झाली सगळ्यात मेन प्रॉपर्टी सिंथेटिक रबरची एक नंबरची नंतर आहे टॅक टॅक काय रे ही एक प्रकारची एक स्पेशल प्रॉपर्टी ज्याच्यामुळे रबर एखाद्या पदार्थ एखाद्या सरफेसवर एखाद्या पृष्ठभागावर काय करू शकतो का रे स्टिक करू शकतो म्हणजे काय रे चिपकू शकतो किंवा एकमेकांवर ते रबरचे सरफेस काय होतात रे एकमेक दोन रबरचे सरफेस एकमेकांवर काय करू शकतात रे चिपकू शकतात याला काय म्हटलं जातं टॅकची प्रॉपर्टी म्हटलं जातं बरोबर म्हणजे काय रे समजा की एक रबरचा थिक रबर आहे बरोबर की जे एवढं स्ट्रॉंग नाही आहे पण आपण काय करू शकतो रे त्या थिक रबरची स्ट्रेंथ कशी वाढू शकतो हो की नंबर ऑफ छोटे छोटे असे लेयर जर टाकले आपण रबरचे तर काय होऊ शकतं रे ह्या रबरची काय वाढू शकते रे स्ट्रेंथ काय होऊ शकते वाढू शकते यालाच काय म्हटलं जातं रे मग टॅकची प्रॉपर्टी म्हटलं जातं बरोबर आणि ही प्रॉपर्टीचा मुख्य उपयोग कुठे केला जातो त्याचे गाड्यांचे जे टायर्स राहतात ना ते टायर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो टॅकचा उपयोग या प्रॉपर्टीचा टॅ ता, टायर कसं तयार होतं रे टायरमध्ये सगळ्यात हा बे बेस रोल राहतो या बेस बेस लेयर वर असे नंबर ऑफ लेयर्स काय केले जातात रे रबरचे टाकले जातात जेणेकरून ह्या टायरची काय होईल रे स्ट्रेंथ काय होईल वाढेल यालाच काय म्हटलं जातं टॅकिंगची प्रॉपर्टी किंवा टॅकची प्रॉपर्टी आता दुसरी प्रॉप तीन नंबरची प्रॉपर्टी येते हार्डनेसची प्रॉपर्टी हार्डनेसमुळे काय होतं का रे की ॲबिलिटी ऑफ द रबर टू रेजिस्ट द पेनिट्रेशन म्हणजे काय रे समजा हा एक रबरचा तुकडा आहे आणि जर मी या रबरच्या तुकड्यात एखादा दुसरा धातूचा तुकडा जर मी इन्सर्ट करायचा प्रयत्न केला किंवा आतमध्ये टाकायचा प्रयत्न केला तर काय होईल रे हा रबर या धातूच्या तुकड्याला काही वेळ पुरता आतमध्ये दे जाऊ देणार नाही या प्रॉपर्टीलाच काय म्हटलं जातं रे हार्डनेसची प्रॉपर्टी म्हटलं जातं बरोबर आणि ही प्रॉपर्टी कशाने मेज मोजली जाते तर ड्युरोमीटर एक ड्युरोमीटर नावाचं मीटर आहे त्याच्यामध्ये तिने वा मोजली जाते आणि या प्रॉपर्टीचा उपयोग कुठे केला जातो रे मग जे शॉक ॲब्झर्वर राहता नंतर जे गास्केट राहता गास्केट म्हणजे काय रे की जे समजा आता इंजिन आहे तर इंजिनच्या हेडला एक गास्केट टाकलं जातं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लिकेज व्हायला नको म्हणून गास्केट टाकलं जातं बरोबर तुम्ही जर एखाद्या गॅरेजला अथवा वर्कशॉपला गेले तर तुम्हाला गास्केट इझिली बघायला मिळून जाईल ओके नंतर ॲब्रेजनची प्रॉपर्टी येते ॲब्रेजनच्या प्रॉपर्टीनुसार काय रे की एखादा सरफेसवर जे घर्षणमुळे विअर होता का आहे विअर म्हणजे काय रे त्या पर्टिक्युलर भागाची किंवा पृष्ठभागाची झीज होता कामाने म्हणून जी प्रॉपर्टी राहते ती राहते ॲवरेज अँड रेजिस्टन्स बरोबर आता या प्रॉपर्टीचा उपयोग कुठे केला जातो जे रबरचे लायनिंग्ज राहता लाइनिंग्स म्हणजे काय रे आता जे आपला ब्रेक असतो ना हा ब्रेक राहतो या ब्रेकच्यावर एक रबरचा असा तुकडा राहतो किंवा लायनिंग राहते आपण बाईकमध्ये बघितलं असेल तुम्ही एक ब्रेकची काय राहते रे लायनिंग राहते बरोबर मग त्या लायनिंगचा उपयोग काय राहतो रे घर्षणामुळे या ब्रेकची लायनिंगचं लवकर झीज होऊ नये म्हणून जी प्रॉपर्टी राहते ती राहते ॲब्रेजन रेजिस्टन्स ओके नेक्स्ट प्रॉपर्टी आता काय तरी की र रबरच्या वेगवेगळ्या वे प्रॉपर्टीजनुसार किंवा गुणधर्मानुसार रबरचे काय काय उपयोग आहेत ते बघून घेऊ आधी सगळ्यात पहिली प्रॉपर्टी येते इलास्टिसिटी स्ट्रेंथ आणि टफनेस याच्यानुसार काय रे रबरचे ट्यूब्स बनवले जातात नंतर रोलर प्रिंटिंग रोलर जे राहतात नंतर टेलिफोन रिसिवर जे राहतात बरोबर यांचा उपयोग उपयोगी इलास्टिसिटी या प्रॉपर्टीमुळे होतो नंतर हाय ॲब्रेजन रेजिस्टन हाय ॲब्रेजन रेजिस्टन कुठं रे की शू सोल शू सोल म्हणजे काय रे जे आपले बूट राहतात त्या आपल्या बूटचा खालचा सर्फेस काय राहतो रे हाक बोटचा खालचा सर्फेस काय राहतो रे कशाचा बनलेला राहतो रबराचा बनलेला राहतो हाक ही कसली प्रॉपर्टी झाली रे मग रे ॲवरेजन रेजिस्टन्सची झाली बरोबर नंतर कन्वेअर बेल्ट झाले नंतर एरोप्लेन किंवा ऑटोमोबाईलचे जे टायर झाले बरोबर नंतर रबर मॅट्स रबर मॅट्स म्हणजे काय रे जे आपल्या घरी रबरच्या मॅट टाकल्या जातात म्हणजे चटई ज्या असतात रबरच्या त्या बरोबर नंतर शॉक ॲब्झर्वर प्रॉपर्टी शॉक ॲब्झर्वर प्रॉपर्टी कुठे यूज केली जाते रे की जे हेल्मेट्स राहता किंवा गॉगल्स राहता किंवा जे स्पोर्ट स्पोर्ट म्हणजे स्पोर्टचे गुड जे राहतात गुड्स म्हणजे साहित्य खेळाचे जे साहित्य राहतात त्यांच्यामध्ये या प्रॉपर्टीचा योग्य उपयोग केला जातो नंतर सगळ्यात मेन प्रॉपर्टी येते इलेक्ट्रिकल इन्सुलेशन इलेक्ट्रिकल इन्सुलेशन म्हणजे काय रे रबर हा काय रे बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा म्हणजे हा काय करतो रे प्रतिरोध करतो विद्युतच्या वहनाला मग ही प्रॉपर्टीचा उपयोग कुठं केला जातो तर रबरची कोटिंग दिली जाते केबल्सवर नंतर इलेक्ट्रिशियन लोकांचे जे ग्लोज राहतात म्हणजे हातात घालायचे हातमोजे जे असतात ते ते रबरचे बनतात बरोबर नंतर एक केमिकल रेजिस्टन्स म्हणजे एखाद्या केमिकलला च्या प्रक्रियेला प्रतिरोध करण्याची ॲबिलिटी काय राहते केमिकल रेजिस्टन्स केमिकल रेजिस्टन्सचा उपयोग कुठं केला जातो तर मग जे कास्केट झाले नंतर रबरचे सील झाले नंतर पंप झाले होज पाईप म्हणजे काय रे जे वे, वेगवेगळे असे पाईप्स राहतात त्यांना होज पाईप म्हटलं जातं नंतर इथे हार्डनेसची प्रॉपर्टी हार्डनेसची प्रॉपर्टी कुठे यूज केली जाते नंतर कॅबिनेट डोअर जे राहतात रेफ्रिजरेटरचे जे कॅबिनेट डोर्स राहतात तिथे यूज केली जाते कुकर्समध्ये यूज केली जाते नंतर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बरोबर नंतर थर्मल आणि साऊंड इन्सुलेशन प्रॉपर्टी थर्मल म्हणजे काय रे उष्णता वाहून न नेण्याची प्रॉपर्टी तिला म्हटलं जातं थर्मल इन्सुलेशन आणि साऊंड इन्सुलेशन म्हणजे कुठल्याही प्रकारचा आवाज हा वाहून नेणार नाही ह्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं रे साऊंड इन्सुलेशन म्हणजे या प्रॉपर्टीचा उपयोग कुठे केला जातो रे वेगवेगळे जे थिएटर्स राहता ऑडिटोरियम्स राहता म्हणजे जिथे बाहेरचा आवाज आतमध्ये येता कामा नये अशा ठिकाणी काय केलं जातं रे ह्या प्रॉपर्टीचा उपयोग केला जातो नंतर नॉन परमिएबिलिटी टू एअर म्हणजे काय रे की एअर ही आतमध्ये येता कामा नये महा ही अशी प्रॉपर्टी कुठे केली जाते जी ट्यूब्स राहतात आपले चे म्हणजे आपल्या वेग गाड्यांचे जे ट्यूब्स राहतात त्या ट्यूबमधून एअर जर बाहेर गेली तर ते काही कामाचे का रे ते टायर ट्यूब्स किंवा टायर्स नाही मग ती प्रॉपर्टी कोणामुळे असते रे हे नॉन परमेबिलिटी टू एअर बरोबर आता नेक्स्ट पॉईंट तर सिंथेटिक रबर आणि नॅचरल रबर यांच्यात फरक काय मेन मेन पॉईंट बघून घेऊ डायरेक्ट ठीक काय रे हे मटेरियल कशापासून मिळवलं जातं रे तर लॅटेक्सपासून तुम्हाला सांगितलं मी स्टार्टिंगलाच की लॅटेक्स कसं मिळवलं जातं आणि हे जे सिंथेटिक रबर आहे ते कसं मिळवलं जातं ते की वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनच्या मदतीने मिळवलं जातं नंतर हा पॉईंट काय तुम्हाला एवढं लक्षात ठ राह राहण्यासारखा नाही तरी सांगून देतो मी हे काय रे एक प्रकारचं आयसोप्रिन म्हणजे सी फाय एच एट हे कार्बनचे हे राहतात आणि हे एच हे हायड्रोजनचे राहतात बरोबर हायड्रोकार्बन म्हटलं मंदल, म्हटलं जातं यांना ओके नंतर हे काय रे नॉन रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन म्हणजे काय रे की ऑक्सिजनच्या प्रभावामुळे या या पदार्थांची काय रे झीज होते बरोबर म्हणजे नॅचरल रबर काय रे नॉन रेजिस्टन्स आहे म्हणजे ऑक्सिडेशनला ते प्रतिरोध करतं का नाही करत सिंथेटिक रबर काय रे हे रेजिस्टंट आहे म्हणजे हे काय करतं ऑक्सिडेशन प्रक्रिया त्याच्यावर होऊ देत नाही बरोबर हे सिंथेटिक रबरची प्रॉपर्टी हे काय होतं रे जर नॅचरल रबरला जर आपण हीट दिली म्हणजे उष्णतेच्या प्रभावात जर ते आलं तर ते काय होतं रे सॉफ्ट होतो आणि काय होतं रे स्टिकी होतो म्हणजे चिक चिवट होऊन जातं तर तसं याचं आहे का सिंथेटिक रबरचं नाही त्याला जरी उष्णता भेटली काही लिमिटपर्यंत तर ते सॉफ्ट किंवा चिवट होत नाही बरोबर याची टॅकिंग प्रॉपर्टी काय आहे रे टॅकिंग प्रॉपर्टी मग सांगितलं मी की जे रबरचे वे वेगवेगळे लेयर्स वेगवेगळे थर किंवा लेयर्स आधा यांची एकमेकांना धरून ठेवण्याची प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं रे टॅकची प्रॉपर्टी म्हटलं जातं बरोबर याची टॅकिंगची प्रॉपर्टी काय आहे रे हाय आहे बरोबर याची टॅकिंगची प्रॉपर्टी काय आहे लो आहे बरोबर ऑर्गॅनिक सॉल्वंट्स सॉल्वंट्स म्हणजे काय रे सॉल्वंट हा एक असा द्रव्य असतो की ज्याच्यात एखादा पदार्थ जर आपण ॲड केला तर तो पदार्थ काय होतो रे त्यात विरगळून जातो म्हणजे उदाहरणार्थ जर पाणी आहे समजा पाण्यामध्ये जर मी मीठ टाकलं तर ते काय होऊन जातं रे विरगळून जातं बरोबर म्हणजे ते काय झालं एक सॉल्वंट सोल्युशन आणि सोल्युबल्स अशी यांची काय झाले जोडी झाली बरोबर मग काय रे रबर काय आहे सोल्युबल आहे ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे मिळणारे सॉल्वंट जे राहतात त्यांना काय म्हटलं जाते रे ऑर्गॅनिक सॉल्वंट ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये नॅचरल रबर काय रे आरामात विरगळून जातं तर तसं सिंथेटिक रबरचं आहे का सिंथेटिक रबरचं तसं नाही आहे आता नेक्स्ट पॉईंट आता रबरचा पार्ट पुरेसा झाला आता आपण टिंबर व कडे वळूया टिंबर म्हणजे काय ते सांगतो आता टिंबर म्हणजे काय रे जी आपण आपण कार्पेंटरीमध्ये की म्हणजे सुतारकामात जे यूज करतो लाकूड त्याला काय म्हटलं जातं टिंबर म्हटलं जातं तर टिंबरचे प्रॉपर डेफिनेशन काय रे टिंबर इज द बेसिक मटेरियल यूज फॉर एनी क्लॉस ऑफ वूडवर्किंग वूडवर्किंग म्हणजे काय रे कुठल्याही प्रकारचं सुतारकाम करण्यासाठी वापरलं जाणाऱ्या लाकडाला काय म्हटलं जातं टिंबर म्हटलं जातं बरोबर आणि जे आपण जळणकामासाठी यूज केलं जात केलं जातं त्या लाकड ला, त्या लाकूडला टिंबर म्हणत नाही बरोबर आता टिंबर काय कोणाला म्हटलं जातं आणि टिंबर त्या झाडांना म्हटलं जातं की ज्यांच्यापासून आपल्याला लाकूड मिळतं बरोबर आता नेक्स्ट पॉईंट हे बघा हे वे हे लाकूडचं एक क्रॉस सेक्शन दिलेलं आहे ते की लाकूड नेमकं म्हणजे टिंबर कसं आहे त्याच्याबद्दल बघूया याच्यातला सगळ्यात मेन पॉईंट असतो तुम्हाला हा ॲन्युलर रिंगचा ॲन्युलर रिंग म्हणजे काय रे याशा चक्राकार ज्या लेयर्स आहेत यांना काय म्हटलं जातं रे ॲल्युन अॅन्युलर रिंग्ज म्हटलं जातं आणि ह्या अॅन्युलर रिंग्ज जेवढ्या जवळ असतील तेवढं लाकूड काय राहतं रे टनक राहतं म्हणजे कडक राहतं बरोबर आणि ह्या ॲन्युलर रिंग जेवढ्या दूर दूर असतील तेवढं लाकूड काय होतं रे कमी टनक राहून जातं बरोबर आता त्याच्यावरून ही काय रे इनर बार्क म्हणजे काय रे आतली जी आतला जो थर आहे त्याला म्हटलं जातं इनर बार्क बाकीच्या गोष्टी काही एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्यासाठी स रिंग ही सगळ्यात मेन गोष्ट आहे कारण की ही लाकडाचा गुणधर्म ठरवते ओके okay. आता रबराचं क्लासिफिकेशन आहे की सॉफ्टवूड आणि हार्डवूड सॉफ्टवूड हे कोणापासून मिळवलं जातं रे की जे असे झाड की ज्याचे पान हे काय रे लाँग म्हणजे लांब असतं आणि नॅरो म्हणजे बारीक म्हणजे छोटंसं असतं असं लांबट पण नॅरोस त्या जाडां जाडापासून आपल्याला सॉफ्टवूड मिळतं बरोबर याच्यात काय राहतं रे टर्पेंटाईन आणि रिजिनस मॅटर टर्पेंटाईन काय रे एक प्रकारचं का हे काय रे टर्माईट विरोध म्हणजे टर्माईट नावाचे एक किडे राहतात छोटे छोटे ते किड्यांमुळे काय होतं रे लाकूड लवकर खराब होतं त्यांना म्हटलं जातं टर्माईट आणि त्या टर्माईट्सला मारण्यासाठी जे केमिकल यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं टर्पेंटाईन ओके तर टर्पेन्टाईन आणि रिझनस मॅटर या लाकूडमध्ये जास्त प्रमाणात राहतं याच्यात बेचाळीस पर्सेंट सेल्युलोज सेल्युलोज काय रे केमिकल एलिमेंट आहे नंतर ट्वेंटी फाय पर्सेंट हेमी सेल्युलोज आणि थर्टी पर्सेंट लिग्निन लिग्निन म्हणजे काय रे जे डिंक म्हणतो ना आपण लाकूडपासून मिळणारं जे डिंक राहतं त्याला म्हटलं जातं लिग्निन ओके हे काय राहतं रे लाईट वेट राहतं बरोबर लाईट कलर राहतं म्हणजे काय रे वजनानं हलकं असतं आणि याचा रंग काय रे हलका राहतो म्हणजे एवढा डार्क रंग, रंग याचा नसतो बरोबर आणि हे काय राहतंय स्ट्रेस म्हणजे हे कुठल्याही प्रकारचा ताण सहन करू शकत नाही जे सॉफ्टवूड आहे ते म्हणजे याच्यावर कुठल्याही प्रकारचा जर आपण आघात केला तर हे लाकूड काय अर्धारे लवकर तुटून जातं म्हणजे हे काय आहे सॉफ्टवूड झालं बरोबर आता हार्डवूड हार्डवूड म्हणजे काय रे हे कोणापासून मिळवलं जातं रे की जे असे झाड की ज्यांचे पान काय रे ब्रॉड आहे म्हणजे काय आहे थोडेसे जास्त रुंदीचे आहेत त्यांना म्हटलं जातं ब्रॉड लिव्ज बरोबर आणि त्या ब्रॉड ब्रॉडलीव्जपासून आपल्याला काय रे हे हार्ड ओळ मिळतं याच्यात पंचेचाळीस पर्सेंट सेल्युलोज ट्वेंटी फाय पर्सेंट हेमी सेल्युलोज आणि ट्वेंटी थ्री पर्सेंट लिग्निन असतं आणि हे काय राहतं रे तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी की ॲन्युलर रिंग्ज जेवढ्या जवळजवळ असतील तेवढं काय होतं रे हार्डनेस काय वाढत जाते बरोबर आणि यांची ॲन्युलर रिंग्ज काय आहेत रे जवळजवळ राहतात या, त्याच्यामुळे यांची हार्डनेस काय राहते जास्त राहते यांचा कलर हा डार्कर राहतो आणि हे वजनाने काय राहतात रे जड राहतात बरोबर आणि जर यांची हार्डनेस जर जास्त आहे तर ऑब्वियस आहे की हे स्ट्रेसला काय राहतील रे स्ट्रेसच्या अगेन्स्ट काय होतील रेजिस्टंट होतील बरोबर आता भारतामध्ये आढळणारे काही मुख्य टिंबर्स म्हणजे लाकूड यांच्याबद्दल माहिती घेऊया सगळ्यात आधी येतो बबूल बरोबर बर, बबूल काय राहतं का रे हे थोडंसं रेड आणि ब्राऊन कलरचं राहतं बरोबर हे काय रे हे थोडंसं टफ राहतं बरोबर आणि इलास्टिक असतं आणि याची सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय राहते रे गुड पॉलिश म्हणजे काय रे यालाच एक चक प्रकारची चकाकी राहते आता याचा उपयोग कुठे केला जातो की जे कार्ट कार्ट म्हणजे काय रे बैलगाडे म्हणा किंवा व्हील्स म्हणा यांचे चाकं बनवण्यासाठी नंतर शेती उपयोगी अवजार बनवण्यासाठी बरोबर यांचा उपयोग केला जातो नंतर येतं महुगोनीचं लाकूड महुगोनीचा रंग कसा राहतो रे रेड ब्राऊन कलरचं राहतं हे काय राहतं रे ड्युरेबल राहतो म्हणजे काय रे याची लाईफ काय राहते रे खूप जास्त राहते फक्त याला काय करायचं राहतं रे याला पाण्याच्या संपर्कापासून दूर ठेवायचं राहतं म्हणजे याला ड्राय ठेवायचं राहतं बरोबर आणि याचा कलर काय राहतो रे एकसारखा राहतो याच्यात रिझनस काय राहतं ऑइल राहतं जे मग जे सांगितलं मी टर्पेंटाईन त्याच्यामुळे काय होतं रे याला कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही ते राहतं महोगनीचं लाकूड आणि याचा उपयोग कुठं केला जातो रे पॅटर्न मेकिंगमध्ये म्हणजे जे कास्टिंग करतो ना आपण तर कास्टिंगमध्ये पॅटर्न्स बनवले जातात म्हणजे साचा बनवला जातो त्या साचा बनवण्यासाठी या महोगनीचा लाकडाचा उपयोग केला जातो किंवा कॅबिनेट वर्क करण्यासाठी नंतर येतं सालचं लाकूड सालचं लाकूडचा सा उपयोग कुठे केला जातो रे सगळ्यात मेन म्हणजे याचा डार्क ब्राऊन कलर राहतो नंतर हे काय होतं रे आपल्या भारतामध्ये भारतामध्ये भारता यांचं उगवण्याचं प्रमाण काय आहे जास्त आहे हे कुठे कुठे आढळतात आपल्याला यू पी बिहार आसाम बरोबर इथे आढळतात यांचा उपयोग मुख्य कुठे केला जातो जे कन्स्ट्रक्शनल पर्पज राहतं म्हणजे काय रे जे बांधकाम उपयोगी जे साहित्य राहतं ते बनवण्यासाठी सालच्या लाकडाचा उपयोग केला जातो हे काय राहतं रे व्हाईट आणि काय राहतं थोडंसं ड्युरेबल राहतं बरोबर आता नेक्स्ट सीसम बरोबर आता हे काय राहतं डार्क ब्राऊन टफ राहतं ड्युरेबल राहतं ड्युरेबल म्हणजे काय याची लाईफ काय राहते जास्त राहते याचा उपयोग कुठं केला जातो टेबल बनवण्यासाठी चेअर्स म्हणजे खुर्च्या बनवण्यासाठी नंतर जे वे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर आहेत ते बनवण्यासाठी बरोबर नंतर येतं टिकचं लाकूड टिकचं लाकूड काय राहत रे ब्राऊन कलरचं राहतं आणि काय राहत आहे खूप स्ट्रॉंग राहतं पण वजनाने हलकं राहतं आणि याचा उपयोग कुठं केला जातो रे जे वे वे वेगवेगळे डिस्क्रिप्शन वर्क म्हणजे जे कोरीव काम म्हणतो ना आपण ते कोरीव काम करण्यासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो याला काय राहते रे पॉलिश काय राहते याची स्मूथ राहते हे कुठे जो मध्य भारत आहे आपला मध्य भारतात याचे लाकडं आढळून येतात ओके तर नेक्स्ट पॉईंट म्हणजे थर्मल इन्सुलेटर थर्मल इन्सुलेटर म्हणजे काय हे समजून घेऊ आता की द मटेरियल विच आर यूज टू प्रिव्हेंट द फ्लो ऑफ द हीट इज नोन ॲज अ थर्मल इन्सुलेटर म्हणजे काय रे थर्मल इन्सुलेटर कोणाला म्हटलं जातं की असे मटेरियल की जे उष्णतेचं वहन होऊ देत नाहीत त्यांना काय म्हटलं जातं रे थर्मल इन्सुलेटर म्हटलं जातं थर्मल इन्सुलेटर कुठलं कुठलं राहतात तर ग्लासूल झालं थर्मोकोल झालं ॲजबेस्टॉस झालं कॉर्क झालं बरोबर आता यांच्यातली सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय पाहिजे थर्मल इन्सुलेटरची म्हणजे त्यांचे गुणधर्म काय पाहिजे ते चीप पाहिजे म्हणजे काय पाहिजे रे स्वस्त पाहिजेत नंतर ते काय पाहिजे फायरप्रूफ म्हणजे त्यां तेन, त्यांनी आग पकडायला नको नंतर ते काय पाहिजे रे एक्स्ट्रीमली लो थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णतेचे वहन त्यांनी खूप कमी करायला पाहिजे नंतर त्यांची डेन्सिटी काय पाहिजे रे कमी पाहिजे डेन्सिटी म्हणजे काय घनता नंतर का ते काय पाहिजे वॉटरप्रूफ पाहिजे म्हणजे त्याच्यावर पाण्याचा प्रभाव होता कामा नये नंतर त्यांचे ऑर्डरलेस पाहिजे म्हणजे त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा दुर्गंध यायला नको नंतर जो लोड येणार आहे त्यांच्यावर तो लोड वाहून नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी आता नंतर शॉक्स आणि व्हायब्रेशन त्यांनी रेजिस्ट करायला पाहिजे ओके आता आपल्या थर्मल इन्सुलेटर्सचे काहीतरी क्लासिफिकेशन आहे म्हणजे वर्गीकरण आहे तर सगळ्यात मेन वर्गीकरण येतं ऑर्गॅनिक म्हणजे जे निसर्गत आढळणाऱ्या तत्वांपासून जे इन्सुलेटर मिळतं आपल्याला त्याला ऑर्गॅनिक इन्सुलेटर म्हटलं जातं आणि नंतर येतं इनऑर्गॅनिक इन्सुलेटर म्हणजे जे निसर्गतः न मिळणारे तत्त्व राहता त्यांच्यापासून बनणाऱ्या इन्सुलेटरला इनऑर्गॅनिक इन्सुलेटर म्हटलं जातं आता इन्सुलेटरचं ऑर्गॅनिक इन्सुलेटरचं काय आहे एक लिमिट आहे तर ते लिमिट काय आहेत की दीडशे डिग्री दि सेल्सिअसपर्यंत आपण ऑर्गॅनिक इन्सुलेटर काय करू शकतो रे यूज करू शकतो ऑर्गॅनिक इन्सुलेटरमध्ये काय काय येतं वूल बरोबर म्हणजे लोकर नंतर कॉटन म्हणजे कापूस सिल्क नंतर पेपर नंतर चारकोल म्हणजे आपला घरगुती जो कोळसा राहतो तो कोळसा नंतर कोक पावडर रबर हे काय झाले रे ऑर्गॅनिक इन्सुलेटर झाले आता इनऑर्गॅनिक इन्सुलेटर म्हणजे जे दीडशे डिग्री सेल्सिअसच्या से वर तापमानाला पण काम करू शकतात त्यांना म्हटलं जातं इन इन्सुलेटर इन इन्सुलेटरमध्ये येतं ॲजबाटॉस पेपर नंतर ॲजबॉस्टॉस फायबर ग्लास फायबर ग्लासवूल नंतर मिनरल स्लॅक फायबर कॅल्शियम सिलिकेट पोरस सिलिका रिफ्रॅक्टरी इन्सुलेटिंग ब्रिक्स आणि सगळ्यात मेन म्हणजे ग्लासवूल आणि थर्मोकोल हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं आता ग्लास वूल <coughs> ग्लास वूल काय रे नेमकं ते बघून घेऊ आता ग्लास वूल काय रे एक फायबरस काय रे वूल आहे म्हणजे तुम्ही ना कधी ग्लास ग्लासवूलचे शीट बघितले असतील ना असे छोटे 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 बारीक का राहतं आहे चुरा राहतो आणि त्या चुराला एका शीटच्या फॉर्ममध्ये काय केलं राहतं रे तयार केलं राहतं त्याला म्हटलं जातं ग्लास वूल आणि ग्लास ग्लासवूलचं आता कसं बनवलं जातं तर काय करतात राहतं रे ग्लासचे फिलामेंट म्हणजे ग्लासचा बारीक चुरा काय केला जातो रे वितळवला जातो आणि त्याला काय केलं जातं रे एका शीटच्या स्वरूपात म्हणजे एका बारीक पत्राच्या स्वरूपात म्हणा काय केलं जातं तयार केलं जातं त्याला म्हटलं जातं ग्लास वूल आता ग्लास वूलचं काय राहतं रे प्रॉपर्टीज काय आहेत तर डेन्सिटी काय आहे लो आहे याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे लो आहे थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णता वाहून नेण्याची क्षमता नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याची क्षमता हीसुद्धा काय आहे कमी आहे नंतर ते फायदरप्रूफ आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा आग ते पकडत नाही नंतर त्याचा उपयोग कुठे केला जातो तर जे मोटर्स आहेत किंवा ओव्हन आहेत रेफ्रिजरेटर्स आहेत रेफ्रिजरेटरमध्ये बघितलं असेल तुम्ही बऱ्यापैकी नंतर अजून आपण म्हणतो एअर फिल्टर जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे नंतर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन्स जे राहतात त्यांच्यामध्ये ग्लास वूलचा उपयोग केला जातो तर नेक्स्ट थर्मोकॉल थर्मोकोल तर आपण बऱ्यापैकी बघितलंच आहे थर्मोकोल काय रे एक प्रकारचं फोम्ड म्हणजे काय रे ज्याच्यामध्ये फोमिंग केलेलं जाते फोमिंग म्हणजे काय त्याचे बारीक बारीक छोटे 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 छोटे, -छोटे काय राहतात रे बबल्स राहतात त्यांना म्हटलं जातं फोमिंग तर हे प्रकारचं काय रे एक प्रकारचं फोम्ड प्लास्टिक आहे की ज्याला कसं केलं जातं तयार की ब्लोविंग द एअर म्हणजे त्याच्यातनं एअर पास केली जाते पॉलिस्टायरिन आणि पॉली एव्हरीथिंगचं जे प्लास्टिक राहतं त्याच्यामध्ये एअर ब्लो केली जाते आणि त्याच्यामध्ये तिने थर्मोकॉल बनतं याची डेन्सिटी काय राहते लो राहते हे काय राहतं स्पॉन्जी राहतं म्हणजे नरम राहतं आणि फोमलाईक राहतं म्हणजे स्पॉन्जसारखं याचं स्ट्रक्चर राहतं थोडंसं हे स्ट्रॉंग राहतं हे शॉकप्रूफ राहतं म्हणजे हे कुठल्याही प्रकारचे वायब्रेशन्स सहन करू शकतं नंतर हे काय रे केमिकली इनर्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे केमिकलशी हे रिॲक्ट करत नाही याची थर्मल कंडक्टिव्हिटी लो राहते आता याचा उपयोग कुठे केला जातो रे रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगमध्ये इन्सुलेटर म्हणून उपयोग केला जातो डेकोरेटिव्ह पर्पजसमध्ये केला जातो ओके तर नेक्स्ट हे काय रे हे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत रे प्लास्टिकमधलेच इन्सुलेटर म्हणून जे यूज केले जातात त्याच्यात येतं रे पॉलिथायलीन हे तुमच्या सिलेबसला एवढं डिटेल नाही आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर्टीज सांगेन प्रॉपर्टीज सांगितल्यानंतर यांचा उपयोग कुठे केला जातो हे आपल्यासाठी मेन आहे तर यांच्या मेन मेन प्रॉपर्टीज आहेत हे काय रे लाईट प्रका लाईटेस्ट म्हणजे काय वजनाने हलकं का आहे नंतर याची इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय रे इलेक्ट्रिसिटी वाहून न नेण्याची क्षमता याला काय म्हटलं जातं इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी नंतर चीप म्हणजे स्वस्त असतात कुठल्याही प्रकारची मॉइश्चर म्हणजे जे पाण्याचं कंटेंट राहतं ते ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेत नाही पाण्याची शोषून घेण्याची क्षमता यांची काय आहे कमी आहे आता सगळ्यात मेन यांचा उपयोग कुठे केला जातो जे इलेक्ट्रिकल इन्सुलेशन्स राहतात किंवा मिल्क आणि वॉटर बॉटल झाल्या नंतर पॅकेजिंग झाल्या बरोबर याच्या ठिकाणी याचा, याचा उपयोग केला जातो नंतर पी व्ही सी पी व्ही सीच्या वायर राहतात बरोबर तर पी व्ही सीचा कायर हे व्हायनल्स कॅर कॅटेगरीमधले एक पी व्ही सी आहे पॉलिवायनल म्हटलं जातं यांना मूळ नाव हे काय रे ॲसिडला काय रे हे प्रतिरोध करतात हे काय रे सेल्फ एक्स्टिंग्विशिंग प्रॉपर्टी म्हणजे काय रे यांनी आग पकडली तरीसुद्धा हे स्वतःहून विजून जातात ही सगळ्या त्यांची मेन प्रॉपर्टी झाली यांचा उपयोग कुठे केला जातो रे मग अशा प्रॉपर्टीमुळे तर इलेक्ट्रिकलच्या केबल झाल्या नंतर क्रेडिट कार्ड झाले कारमधील वेगवेगळे वे पॅनलचे इन्स्ट्रुमेंट झाले ओके नंतर हे तर रे ए बी एस ए बी एसची सगळ्यात मेन प्रॉपर्टी आहे हे गुड इन्सुलेटर टू हीट म्हणजे उष्णतेला वाहून नेत नाही नंतर याचा उपयोग कुठे केला जातो रे ऑटोमोबाईल म्हणजे जी गाडी राहते त्या गाडीतले वेगवेगळे वे पॅनल बनवण्यासाठी नंतर रॅडिएटर जे राहतात म्हणजे गाडीच्या फ्रंट साईडला असे जाळीसारखं हे पार्ट राहतो त्याला रॅडिएटर म्हटलं जातं त्या रॅडिएटरमध्ये उपयोग केला जातो टी व्हीचे कॅबिनेट झाले नंतर टेलिफोन्स झाले रेफ्रिजरेटरचे लायनर्स झाले याच्यापासून बनतात नंतर टेफलॉन टेफलॉनची तुम्ही हे बघितलं असेल पट्टी असते एक टेफलॉनची पट्टी यूज करतो आपण पायपिंग जेव्हा करतो ना तर टेफलॉनची पट्टी यूज केली जाते तर ते टेफलॉनची मेन प्रॉपर्टी काय आहे तर सगळ्यात मेन प्रॉपर्टी आहे त्याची की एक्सलंट इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे आणि याची टेम्परेचर रेजिस्टंट कपॅसिटी काय आहे रे मायनस टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस ते प्लस टू फिफ्टी डिग्री सेल्सिअस एवढी वाईड रेंज म्हणजे एवढ्या मोठ्या रेंजमध्ये टेम्परेचरला रेजिस्ट करू शकतो ही टेफलॉनची मेन प्रॉपर्टी आहे आता याचा उपयोग कुठं केला जातो रे पाईप किंवा वॉल्व तयार करण्यासाठी पाईप तुम्हाला मग असे मी पाईपिंग जेव्हा करतो आपण तेव्हा व्हाईट कलरची टेफलॉनची पट्टी राहते ती यूज केली जाते ओके नंतर येतात पॉलिमाइड्स तर पॉलिमाइड्सची मेन प्रॉपर्टी काय आहे रे काय रे हे सॉफ्टनिंग टेम्परेचर इज रिलेटिव्हली हाय म्हणजे काय रे असं तापमान की ज्या तापमानाला पॉलिमाइड्स काय होतील रे सॉफ्ट होऊन जातील ते काय रे खूप जास्त राहतं म्हणजे हे जास्त टेम्परेचरपर्यंत सॉफ्ट होत नाही तर मग याचा उपयोग कुठं केला जातो रे जे वेगवेगळे वॉल राहता किंवा फ्लेक्झिबल ट्यूब राहता तिथं यु यूज केला जातो नंतर येतं ॲक्रेलिक्स ॲक्रेलिक्सचा डायरेक्ट सरळ डार उपयोग सांगतो मी तुम्हाला जे सिंक राहता किंवा जे सॅनिटरी वेअर्स राहतात म्हणजे जे आपलं बाथरूम्स वगैरेमध्ये जे सॅनिटरी वेअर यूज केलं जातं त्यांना बनवण्यासाठी ॲक्रेलिक्सचा यूज केला जातो नंतर आता थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये येतात मॅलेनिन नावाने मॅलनिनचा उपयोग केला जातो डोमेस्टिक वेअर किचनमधील वेगवेगळे साहित्य बनवण्यासाठी या प्लास्टिकचा उपयोग केला जातो नंतर येतो पॉलिस्टर पॉलिस्टरचा उपयोग कुठे केला जातो रे जे छोट्या छोट्या बोट राहतात नंतर ज्या कारच्या बॉडीज राहतात तिथे यूज केला जातो आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्टली एखादा इन्सुलेटरचं नाव येईल आणि त्या इन्सुलेटरचा उपयोग काय हाच क्वेश्चन येतो डायरेक्ट त्याच्यामुळे तुम्हाला मी एवढं प्रॉपर्टीजमध्ये डिप जात नाही आहे पण तरी तुम्हाला एक प्रॉपर नोट्स मिळावी म्हणून मी तुम्हाला हे सगळं डिटेल देतो इन्फॉर्मेशन ओके नंतर येतो इपॉक्झी रिझन्स इपॉक्झी रिझन्सचा यू कुठे यूज केला जातो रे ते इन्सुलेटिंग म्हणून इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनमध्ये इपॉक्सिरिझनचा यूज केला जातो नंतर सिलिकॉन सिलिकॉन म्हणजे बरेचसे जे वूड वर्किंग करणारे लोकच असतात सुतार काम करणारे किंवा फिटिंग काम करणारे लोक त्यांच्याकडे एक सिलिकॉनची एक बॉटल राहते त्या बॉटलच्यामध्ये ते सिलिकॉन इन्सर्ट करतात तर सिलिकॉनचा उपयोग कुठं केला एक जेलीसारखा राहतो थोडंसं तर त्याचा उपयोग कुठं केला जातो रे क्लॉथ किंवा शूज म्हणजे कपडे शूजमध्ये ओके नंतर येतं बॅकेलाइट बॅकेलाइटचा उपयोग कुठं केला जातो बॅकेलाइटचा उपयोग मोटरची जी हाऊसिंग राहते जे आपल्या इलेक्ट्रिकल मोटर राहतात त्यांची हाऊसिंगमध्ये नंतर हँडल नॉब्स डोअरचे जे हँडल्स राहतात तिथे यूज केला जातो इलेक्ट्रिकलचे पार्ट बनवण्यासाठी यूज केला जातो ओके नंतर येतो सगळ्यात मेन म्हणजे सिरॅमिक्स सिरॅमिक्समध्ये जी रिफ्रॅक्टरीज राहतात ना हा सगळ्यात मेन इन्सुलेटर आहे जो मोठ्या मोठ्या ज्या फर्नेसेस किंवा हात मोठ्या मोठ्या ज्या भट्ट्या म्हणतो आपण त्या भट्ट्यांमध्ये रिफ्रॅक्टरीचा यूज केला जातो तर रिफ्रॅक्टरीजबद्दल समजून घेऊया आता हे सिरॅमिक्स आहे हे सिरॅमिक्सचे वेगवेगळे वे उपयोग आहेत तर या सिरॅमिक्सचा उपयोग कुठे कुठे केला जातो आणि इन्सुलेटर म्हणून नंतर ते बघून घेऊया आपण एकदा हे बघा हे रिफ्रॅक्टरीजच्या प्रॉपर्टीज आहेत तर रिफ्रॅक्टरीज कसं काम करतं काय करतं ते बघून घ्या तुम्हाला एवढं डिटेल नाही आहे पण एक प्रॉपर नोट्स म्हणून मी तुम्हाला देऊन ठेवतो आहे ओके तर कोणाला काही अडचण असेल तर मला तसं पर्टिक्युलरली मेसेज करा आपण ते बघून घेऊ मग काय ते